नमस्कार, कृषी दर्शनमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मित्रांनो, अफान चक्रीवादळ रौद्ररूप धारण करण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची होण्याची शक्यता. समुद्रात उंच लाटा निर्माण होण्याचा अंदाज. अफान चक्रीवादळ रौद्ररूप धारण करण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात अफान अतिशय भीषण चक्रीवादळ बनू शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळामुळे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच समुद्र उंच लाटा निर्माण होण्याचा अंदाज आहे. तर मित्रांनो, अफान चक्रीवादळ रौद्ररूप धारण करण्याचे अतिशय भीषण चक्रीवादळ बनू शकते असा अंदाज आहे. भारतीय किनारपट्टीवर अफान वादळ धडकण्याची शक्यता. पंतप्रधान आपत्ती निवारणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. अफान चक्रीवादळ रौद्ररूप धारण करण्याची शक्यता आहे. भारतीय किनारपट्टीवर अफान वादळ धडकण्याची शक्यता असल्यामुळे पंतप्रधानांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली होती. शेतकरी मित्रांनो, यंदा मान्सूनच्या आगमन वेळेआधीच अफान चक्रीवादळाची शक्यता. मित्रांनो, अफान चक्रीवादळामुळे लवकरच वेळेआधीच मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता. मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता. मित्रांनो, अफान चक्रीवादळामुळे निर्माण झालेली आहे. यंदा मान्सूनचे आगमन वेळेआधीच होण्याची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता होणार आहे अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यंदा नैऋत्य मोसमी पाऊस वेळेआधी देशात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्रात बुधवारी सकाळी कमी दाब क्षेत्र निर्माण झाले होते. तर मित्रांनो, अत्यंत मोठी बातमी आहे बघा. यंदा नैऋत्य मोसमी पाऊस वेळेआधी देशात दाखल होण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर मित्रांनो, चला तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.